नमस्कार मित्रांनो, माझं नाव विकी, मी एक दारुड आहे. हाय एवरीवन, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. किंवा अल्कोहोलिक्स अनॉनिमस या अलौकिक संघटनेची मदत दारूपासून दूर राखलं गेले. मनोधैर्य समूह रावेत आपण पहिल्या पायरीच्या अनुषंगाने चर्चा केली, दुसऱ्या पायरीवरती बोललो मागच्या शुक्रवारी, आणि आज तिसरी पायरी. आणि तिसरी पायरी जी काय आहे ती जी याच्यामध्ये दिलेली आहे, की आम्ही निर्णय घेतला की आमची इच्छा व आमचे जीवन आम्हाला समजलेल्या कळलेल्या उमगलेल्या परमेश्वराच्या हाती सोपवण्याचा निर्णय आम्ही घेतला. ह्या पायरीचा भाग सांगण्याआधी पहिल्या दोन पायऱ्या थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याचं कारण असं आहे की आज दोन नवीन सदस्य आहेत, एक नवीन सदस्य आहे, आणि मला त्याचा उपयोग खूप होतो. ज्यावेळेस एखादा बांधव पहिली मीटिंग करतो त्यावेळेस तो मला माझ्या पहिल्या दिवसाची आठवण करून देत असतो की मग कोणत्या अवस्थेत आलो होतो फेलोशिपमध्ये. आत्ता बराचसा आजाराचा भाग माझ्या आधीच्या बांधवाने शेअर केला आणि मला जाणवलं होतं की माझं काही वेगळं नव्हतं, हेच आहे, सेम आहे. की दारू मी माझ्या ताकदीवरती दारू सोडू शकत नाही आणि दारू मी कंट्रोलमध्ये पिऊ शकत नाही. जर या दोन प्रश्नांची उत्तरं हो असतील तर तुम्ही मद्यासक्त असण्याची शक्यता आहे, तुम्ही ठरवा. आम्ही नाही सांगत तुम्ही दारुडे आहात म्हणून. तुम्ही स्वतःला दारुडे म्हणा नका म्हणू, सगळं स्वातंत्र्य येतं. जीवन अस्ताव्यस्त झालंय का माझं? आणि मग माझ्या जीवनाची जर अस्ताव्यस्तता जरी मी मान्य करतोय की झालंय माझं जीवन अस्ताव्यस्त, तर मी ते कशात मोडतोय? आर्थिक नातेसंबंध, कौटुंबिक कोलाहल किंवा काय, कशात मी अस्ताव्यस्तता समजतो की अरे माझ्या दारू पिण्यामुळे असे असे परिणाम झालेत? आणि मग अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं साहित्य मला सांगतं की मित्रा, हे सगळं मान्य आहे, तुझी आर्थिक अस्ताव्यस्तता झाली आहे, कौटुंबिक नातेसंबंध खराब झालेत, सामाजिक स्थान तुझं ढासळलंय, भावनिक नैतिक सगळ्या बाजूने तू मार खाल्लाय. पण हे सगळं होण्यामागे नेमकं कशाचा बेस आहे, ह्याच्या मागं नेमकं काय कारण आहे, हे मला समजायचंच नाही. हे मध्ये आलो तरी मला असं वाटतं की मला आर्थिक समस्या जास्त आहेत, माझे कौटुंबिक संबंध खराब आहेत, म्हणून मी दारू पितो. एका बांधवाच्या अनुभव कथनातून मला एक उत्तर मिळालं की मी दारू पित होतो म्हणून घरात भांडणं होत होती आणि घरात भांडणं होत आहेत म्हणून मी दारू पित होतो. पण मी हे विसरून जात होतो की नेमकी भांडणं कशामुळे होतं, तर माझ्या पिण्यामुळे होत आहेत. आणि त्याला जस्टिफिकेशन, समर्थन, मूळ कारण होतं माझं दारू पिणं, म्हणून भांडणं होत आहेत. आणि मी लोकांना सांगत होतो की माझ्या घरातले मला समजून घेत नाही म्हणून मी दारू पितो. मग आता परत प्रश्न पडला की मग मी दारू काय पितो? आणि त्याचं कारण हे आहे की स्त्री आणि पुरुष मद्य घेतात, मद्याने त्यांच्यावर केलेला परिणाम त्यांना आवडतो. म्हणून काय परिणाम केला दारूने माझ्या जीवनावरती? दारूने मला एक नशा दिली, दारूने मला एक किक दिली, दारूने मला एक वेगळं विश्व दाखवलं, दारूने मला वास्तवापासून मी कोणीतरी वेगळा आहे, मी सर्वशक्तिमान आहे असा मला भास करून दिला, मी पॉवरफुल माणूस आहे. ते मागच्या अनुभव पत्रात मी बोललोच. आणि मग मी कोणीतरी वेगळा आहे हे सिद्ध करण्यासाठी अजून दारू, थोड्या दारूत ते भागायचं नाही म्हणून अजून दारू, आणि पिल्यानंतरचं जे माझं व्यक्तिमत्व बदलायचं. आणि मग वेगवेगळ्या कलाकारांच्या भूमिका मी ऑटोमॅटिक निभवायला सुरुवात केलेली होती. आणि पिक्चरमध्ये तो कलाकार जो असतो त्याला त्याचे पैसे मिळतात, मी त्या कॅरेक्टरमध्ये घुसायचो आणि वर्षानुवर्ष त्याच कॅरेक्टरमध्ये राहायचो. ज्यावेळेस MBBS पिक्चर आला मुन्नाभाई, हे त्यातले एक गाणे आणि त्यातलंच एक वाक्य आहे, सपना तुटा आहे तो दिल कभी जलता है, तर ते गाणं मला असंच माझ्यासाठीच केलं आहे. ते मी असंच वागायचो की ते नाही का 36 आकडा वगैरे सगळं तसंच, ते स्टाईल, ते भाया, म्हणजे तो कॅरेक्टर, ते पैसे घेऊन तो मोकळा झालाय. ती शूटिंग माझ्यासमोर झाली घराजवळ ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये, पण त्या कॅरेक्टरमध्ये 4 वर्ष होतो मी.
सिगरेट हातामध्ये, दारूचा ग्लास भरलेला, सपना तुटा, हे असे चालू असेल माझं. म्हणजे मला माझं स्वतः कॅरेक्टर, म्हणजे मला माझं एक जीवन किंवा माझं एक ठळक, माझं एक वास्तव आहे किंवा अस्तित्व आहे ते मला मान्य नव्हतं. ते मला माहीतच नव्हतं की विकीसारखा एक आदर्श घ्यावा असं कोणीतरी म्हणावं असं काहीच नव्हतं राहिलेलं शिल्लक. सतत वेगळ्या भूमिकांमध्ये मी असायचो. म्हणजे सेल्फ पिटीमध्ये तर मध्येच एकदम ॲग्रेसिव्ह व्यक्तिमत्व. म्हणते मराठी पिक्चर आला तो एक, त्यातलं ते एक कॅरेक्टर आहे की ते थम्सअपची बॉटल घ्यायला जातो तो 1 रुपया एक्स्ट्रा घेतो तो माणूस, तर तो 1 रुपया काय जास्त घेतला, तर ते हॉटेल फोडतो तो रागात आणि शेवटी त्याला डोंबिवली फास्ट मला वाटतं. सेम होतो मी. कंडक्टरच्या अंगावर गेलं कारण त्याने मला 5 रुपये नंतर नाही दिले म्हणून. मी CNG पंपावरती काम करायचो तर माझ्याकडे बरेचसे पैसे यायचे, एक्स्ट्रा मनी पण यायचा मला त्यात. तर एका रिक्षावाल्याने मला, रिक्षावाले वाईट नसतात बरं का, तर त्याने मला काय केलं, सवय लागते मला 10 रुपये एक्स्ट्रा घ्यायचे, 20 रुपये प्लेट नसली की पैसे एक्स्ट्रा आपलेच ना ते. म्हणजे मालक पंपाचं मीच, कामाला मी पण मालक मीच झालो होतो. आणि त्याने असंच काहीतरी 118-128 रुपयाचा काही गॅस झाला असताना त्यांनी 130 रुपये दिले किंवा 150 रुपये दिले. मी त्याला त्याचे 20 रुपये परत दिले 130-128 मधले. त्याने म्हटलं 2 रुपये. ते म्हटलं काय 2 रुपये मागतं नाही का असं, त्याला असं वाकड्या तोंडाने बघितलं काय 2 मागतं नाही काय ना. म्हटलं ते माझ्या कष्टाचे पैसे दे मला, तर तो चुकीचा नाही आहे. मी काय करावं, 2 रुपये गपचूप चिल्लर भरपूर या त्या बॅगेमध्ये माझ्या, जवळजवळ 450-450 रुपये चिल्लर असेल. मी त्याची 10 ची नोट काढली, 2012 घटना सांगते, 10 ची नोट काढली, त्याचे 2 तुकडे केले असे तारकन फाडले आणि त्याच्या हातात दिले, हे चल 10 दिले तुला, काय गरज होती का. मी जो नाही ना तो दाखवण्याचा प्रयत्न. मी असाच 63 बुद्धीचा वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये घुसायचो. मला असं वाटतं की जे लोक भ्रष्टाचार करतात त्यांना 147 सगळ्यांना लागेल थांबून उडवून टाकायचं. चल हरमखोरे ती लोक, हे सिस्टमच खराब आहे. ते सिस्टम बदलायला चाललो होतो मी देशाची. दारू पिऊ ना, मुद्दा आहे की दारू पिऊन लफडा तिथे येईल. दारू पिऊन सिस्टम बदलायला चाललो होतो. माझं आयुष्य नेमकं तिथं हे सांगण्यामागचं कारण पुढे समजेल तुम्हाला. मला कंट्रोलिंग नेचर माझ्यातला सगळ्यात वीक पॉईंट आहे माझा. जो मला स्ट्रॉंग पॉईंट वाटत होता तो माझा सगळ्यात मोठा वीक पॉईंट आला माझ्या आयुष्यातला अधोगतीसाठी. इतरांना कंट्रोल करणं, कुटुंबियातील सदस्यांना कंट्रोल करणं, नातेवाईकांना कंट्रोल करणं, समाजाला कंट्रोल करणं, मित्रांचा ग्रुप असेल तर प्रत्येकाचं मत घेतलं जातं. आज कुठे ट्रिपला जायचं आहे, मी तो नाही आहे. माझ्या डोक्यात आत्ता गोवा आला, गोव्यालाच जायचं, तो चल आवणार आहे. मला माहीत नाही तुमचा काय यायचं, तर येण्याचं गेला उडत चल हो बाजूला, तुझी नाही गरज मला. हा जो कंट्रोलिंग नेचर आहे माझ्या आयुष्यामध्ये आणि माझं आयुष्य पोखरलं ते कसं ते पुढे सांगतोच मी. परिणाम हा झाला, लोक माझ्यापासून माझ्या ह्या वागणुकीमुळे लांब होत गेली आणि मला असं वाटायला लागलं की आता माझे वाईट काळ आहेत, माझे वाईट दिवस आहेत म्हणून लोक माझ्यापासून लांब चालले आहेत. माझ्या वागणुकीमुळे लोक लांब चालली आहेत, लांब चालल्यामुळे संबंध खराब होत चाललेले आहेत. एका बाजूला माझी आर्थिक स्थिती ढासळत चाललेली आहे, एका बाजूला मान प्रतिष्ठा ढासळत चाललेली आहे आणि दुसऱ्या बाजूला मी लोकांवरती आता ब्लेम करतोय. माझे फक्त वाईट दिवस आहेत म्हणून तुम्ही मला साथ देत नाही, जरा चांगले दिवस आहेत तुमच्या सगळ्यांची लायकी दाखवतो. दुहेरी व्यक्तिमत्व. एका बाजूला मी बंडखोर आहे, माझं अहंकाराने माझं जे आयुष्य चालवलेलं आहे, कंट्रोलिंग विषय म्हणजे अहंकार असा सगळ्यात मोठा भाग आहे, त्याच्यामुळे संबंध खराब होत चालले आहेत. आता लोक लांब चाललीत, आता मी आत्मकरुणेच चाललो आहे. भावनांचा मी गुलाम आहे, माझ्या भावना माझे विचार मला खेळवत आहेत. बघ मी किती वाईट दिवस आहेत तुझ्यावरती. तुझ्या आत्ता ना अंगावरचे कपडे संपलेत, म्हणजे अंगावरचे कपडे गेले होते माझे, पैसे संपलेले होते. मग जिच्यावर प्रेम करत होते ती मला पायापासून लांब गेलेली होती, कोसो दूर, ती परत आलीच नाही आज सगळ्यात. ज्या पंपावरती काम करत होते काम पंपावरून कामातून हाकलून देण्यात आलं, पैसे इन्कम बंद झालं. माझं सगळं जे प्रतिष्ठा होती, जे काय पैसा होता, जे काय इमेज होती, त्याला आता धोका लागलेला आहे, धोका निर्माण झालेला आहे. आणि जसं जसं माझ्याकडचा पैसा संपत चालला तसे तसे लोक लांब चालत असं मला वाटायला होतं. तो माझा भ्रम होता, चुकीचा समज होता तो. मुळात माझी वर्तणूक चुकीची होती त्यांच्यासोबतचे संबंध प्रस्थापित करताना आले मला इतर लोकांसोबत, म्हणून लोक लांब गेली.
आणि तसंच माझ्या परमेश्वरासोबत मला संबंध प्रस्थापित करता नाही आले म्हणून परमेश्वर सुद्धा माझ्यापासून लांब गेला किंवा मी त्याच्यापासून लांब गेलो. तो सदैव माझ्यासोबत होता. मी म्हटलं कसा होता तो सोबत? तुम्ही म्हणताय सोबत होता तर त्याने माझ्या बाबतीत असा वाईट काय केलं? ज्या मुलीवर प्रेम करतो तुझ्या आयुष्यातून का निघून गेली? जी नोकरी चांगली होती त्याच्यातून मला काढून का टाकण्यात आलं? मी ज्या लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालो ती लोक आज माझ्या एका स्टार्टअप खाऊन त्यांनी माझ्यासोबत धोका का केला? मी सतत ह्या विचारांमध्ये असेल. आणि ज्यावेळेस कळायचं की अरे आपल्याला ह्या लोकांनी धोका दिला, आपल्या बाबतीत खूप वाईट चालले, मी रडत रडत दारू प्यायला लागलो. मी जास्तीत जास्त माझ्या आयुष्याची दारू रडत रडत पिलेली. सुरुवातीचे चांगले 2-5 वर्ष खूप छान, नंतरचं आयुष्य माझं रडत रडत दारू पिण्यात गेलेले. मी आज दुपारी ते शेअर करत होतो एका बांधवाशी की ते एक प्रकारे गॉसिपिंग चालली होती आमची. तो बांधव असं त्यांनी कुणा शेअरिंग केलं मागला वगैरे असं असं असं. मी म्हणलं बरोबर आहे, तुझ्याच्याबद्दल सांगतोय तो मी ज्या पद्धतीने वागलो आहे एमध्ये येऊन तो त्याच्या 5% पण नाही इतका घायराळा वागलो आहे म्हणलं मी एमध्ये येऊन. बांधवांसोबत म्हणजे माझी भांडणं साक्षीदारी तिथं बसलेली, त्यांनी बघितलेलीत माझी. मी कशा पद्धतीने किटी बॉक्स फेकून दिलेला आहे एका ओल्ड टायमर सोबत त्याचा गेला उडत. तुम्ही काय केलं आमच्यासाठी असा ओरडून? आता मी ओरडतोय मीटिंगमध्ये आणि तावा तावत निघून गेलेलो आहे घरी. म्हणजे माझा व्यक्तिमत्व हा अनुभव सांगण्याचं कारण असं आहे की मी आता ॲग्रेसिव्ह आहे बिझनेस मीटिंगमध्ये, ग्रुपमध्ये फुल तन 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 करतोय. 33 वर्ष सोबत असलेला आणि मी 5 वर्ष सोबत, मी त्याच्यासोबत आरडाओरडा करतोय. आणि मी त्या पायऱ्या जिन्या उतरलो चिंच्या तालमीच्या आणि गाडी काढल्यानंतर मी रडत घरी गेलोय. मला माझ्या भावनांवरती कंट्रोलच नाहीये, मला समजतच नाही काय चाललंय माझ्या. आणि वरतून पाऊस पडतोय जोरात, मी पावसात भिजत चाललोय, जॅकेट नाही घालायचं म्हणलं. आता त्याच्यासोबत भांडणं केलेली आहेत होल टाईमवर सोबत बिझनेस. आणि गाडीवर चालवताना मी शेर टाकतोय, स्वतःशीच बोलतोय बघा की मुझे एक ऐसा दोस्त चाहिए जो मुझे अपना मान सके, चल रहे हो हम तेज बारिश में फिर भी पानी में से आसों को पहचान सके. आम्ही गाडी चालवतोय, मलाच काय कळत नाही. आता झाले कशावरनं? जनजागरण सभा आणि ते पॅम्पलेटवरनं भांडणं झाली. तर मी शेअर बघा कुठलं टाकतोय. माझ्या भावना माझं आयुष्य चालवत होत. दारूपासून लांबे 5 वर्षे, मलाच काय कळत नाही काय चाललंय माझ्या बाबतीत. दारू तर पित नाहीये, मद्यसक्तीच्या बंधनातून तर मी मुक्त झालोय की आता आजचा व्यक्ती तसं काय. आणि म्हणून मी आता ते सांगत होतो पहिल्या पारीतला अर्धा भाग की परिस्थिती प्रसंग दिसतायत लोकांना, मलाही दिसतायत, मग त्याच्या मुलाशी असलेल्या माझी जी भावनिक अस्थव्यस्थता त्याच्याकडे माझं दुर्लक्ष होतं. माझा प्रॉब्लेम भावनिक अस्थव्यस्थतेचा आहे. मी भावनांचा गुलाम नाही, मी विचारांचा गुलाम आहे. मी प्रयत्न करतोय माझ्या ताकदीवरतून, माझ्या ताकदीने ह्याच्यातून बाहेर पडण्याचा. मी बाहेर पडेल ह्याच्यातून, पॉसिबल नाही आहे ते. परवा आजी गेली 94 वय, आजच सकाळी बाकीचा विधी उरकला आणि आज संध्याकाळी मीटिंगला पोहोचलो. तर सकाळी ज्यावेळेस वडिलांचा फोन आला की तिची आता कंडिशन खूप क्रिटिकल आहे, तिचा फक्त श्वास ठेवले असं जाणवते. ज्यावेळेस ते कळलं मला ती ट्रीप पडली होती आणि मी माझं कामच होतो. तर जेडब्रिजच्या खालचा तो नदीचा रोड, मी एका मेंबरशी फोनवर बोललो, त्याला लगेच कॉल केला. मी त्याच्याशी बोलतोय आणि मी भावनिक झालो होतो. गाडी चालवताना तो मी बऱ्यापैकी रडलो. त्याने मला काही गोष्टी समजून सांगितलं की तुला आता मॅच्युरिटीसारखं वागावं लागेल, तू जर अडलास तर मग घरी काय, तुला शांत राहावं लागेल, तुला आता ते सगळं हँडल करावं लागणार आहे. आणि मी मोकळा झालो त्याच्याशी बोललो, मी रडत रडत बोललो त्याच्याशी, शांतपणे गेलो ती ट्रीप सोडली परत आलो. मग दुसऱ्या एका सदस्याशी बोललो तर म्हटलं खाऊन घे, त्याशी बोलता बोलता खाऊन घेतलं. आणि हा सगळा प्रसंग 10:30 दरम्यान सर 12 आणि 5 आजीने शेवटचा श्वास घेतला. म्हणून मी संध्याकाळपर्यंत, संध्याकाळनंतर म्हणून ते झाल्यानंतर मी परत नाही झालो, इमोशनल झालो पण थांबलो. मला शब्द आठवले, मला त्या क्षणी कसं वागायचं याचं ज्ञानच माझ्याकडे नाही म्हणून मी बांधवांकडून घेतो ते. मला कळतच नाही, माझ्या खुर्ची खाली लागलेला बॉम्ब दुसऱ्या मेंबरला दिसत असतो, मला नाही दिसत. तो मागं बसणारा बरोबर ओळखतो, गडबड चालली काहीतरी आहे, तो सावध करण्याचा प्रयत्न करत असतो. मला नाही कळत परिस्थिती कशी हाताळायची, माझ्याकडे ज्ञान नाही आहे. त्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं ह्याचं ज्ञान माझ्याकडे नाही आहे. त्या परिस्थितीत कसं राहायचं असतं ह्याचंही ज्ञान माझ्याकडे नाही, कारण मी बालिश बुद्धीचा माणूस आहे, मी चंद्राची मागणी करणारा माणूस आहे. आणि मग मी विचार करतो की दारू नाही पिते, दारूपासून दूर आहे, तरी माझं आयुष्य इतकं अस्तव्यस्त अजून काय.
मला का अजून भावना हातात येत नाही, मला का शांत राहता येत नाहीये, माझं आयुष्य अजूनही का इतरांच्या हातामध्ये मला द्यावं लागते? त्याचं कारण आहे की माझ्याकडे ती कुवत नाहीये, माझ्यात ती शक्ती नाहीये. शक्तीचा अभाव हाच आमच्या पुढे लक्ष प्रश्न आहे म्हणतात. इंग्लिशमध्ये काय सेंटेन्स म्हणतात, लॅक ऑफ पॉवर इज आवर डायलेमा, असा काय असा काहीतरी शब्द येतो. ती शक्ती नाही माझ्याकडे ती. म्हणून मागच्या वेळेस आपण चर्चा केली दुसऱ्या पारीच्या अनुषंगाने की मग ही शक्ती मिळणार कुठे मला, ही पॉवर मला येणार कुठून माझ्याकडून? आता दारू नाही माझ्याकडे, ते स्पिरिट घेत होतो. आधी ह्या भावना हाताळायला दारू प्यावी लागायची मला, रडण्यासाठी दारू, त्या प्रसंगांना फेस करण्यासाठी दारू, भीतीतून मुक्त होण्यासाठी दारू, खुन्नसची भावना अजून वाढवण्यासाठी दारू, आत्मविश्वास वाढवण्यासाठी दारू, गाडी चालवण्यासाठी दारू, फुटबॉल खेळण्यासाठी दारू. ती पॉवर मिळत होती मला दारू या केमिकलमधून. आता ते केमिकल नाही माझ्या आयुष्यात, कारण ते केमिकल काय करू शकतं ते मग अशी माझ्या बांधवांनी सांगितलं असतं. मी आता जर पिलो तर मरणारच आहे 100%. मी कदाचित मरणार नाही, माझी वाईट अवस्था होईल, पण मी एमध्ये परत येईल का ह्याची गॅरंटी नाही. आणि त्या केमिकलवरची डिपेंडन्सी सोडून आता मला शक्तीची गरज आहे, मी पॉवर शोधते. आणि मग मला ती पॉवर कुठंतरी समजून घेण्याचा मी प्रयत्न करायला लागलो, पुस्तकाच्या माध्यमातून, स्पॉन्सरच्या माध्यमातून, बांधवांच्या शेअरिंगच्या माध्यमातून. आणि समजत असताना ह्या तिसऱ्या पायरीवर ज्यावेळेस मी येऊन थांबलो की आता मला डिसिजन घ्यायचं आहे मुळात. हा तो डिसिजन घेणं खूप अवघड आहे माझ्यासाठी. एका अहंकारी, आत्मकेंद्रित आणि स्वार्थी दारुड्यासाठी माझं इच्छा आणि माझं जीवन त्या एखाद्या उच्च शक्तीवरती, ज्याला मी मानतोय, जी मला जाणवली, त्याचा मी फील घेतलाय, त्याच्यावरती सोपं एवढं सोपं नाही आहे. तुम्हाला बोलायला खूप सोपं जाईल, अरे बाबा हे इच्छाशक्ती तुझं जीवन, इच्छा जीवन सोपं त्यावरती. अरे कसं सोपू, सोपू कसं, ते काय करावं लागेल मला त्यासाठी? आणि मग अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं मला की तू दारूरूपी समुद्रामध्ये मस्तपैकी तुझा स्वैर संचार चालू होता, दारू पित होता, एकटाच दारू पित होता, घरच्या किनाऱ्याच्या बाजूला तिथं घर आहे त्यांचं, तिथे ते बसले, ते वाट बघते तुझे कधी बाहेर येतो त्या समुद्रातून. तू आता अशा घर तिथं अडकलाय त्या ओहोटीमध्ये की त्याच्यातून तू बाहेरच नाही पडू शकत. आता तू भयानक अडकलाय, तुला पिता पण येत नाही, थांबता पण येत नाही, सोडता पण येत नाही, काहीच करता येत नाही तुला. आता अशा काहीच्या अडकलायस तू, तुझी ताकद कमी पडलेली आहे, आता तू पळू शकत नाही, तुझे हातपाय आता थकलेले आहेत, तुला समजतच नाही आता ह्याच्यातून बाहेर कसा पडू. आणि मी प्रयत्न करतोय माझ्या ताकदीवरती दारूतून बाहेर पडण्याचा, मला जमेल, मीच बाहेर पडणार, मीच तो किनारा शोधणार, जो किनारा मी घालवलाय ना तो किनाऱ्यापर्यंत मीच पोहोचणार. लाव ताकद, लाव ताकद. समुद्राच्या तू अशा एका पॉईंटला येऊन थांबलाय, तू बाहेरच पडू शकत नाही, तू भवरात अडकलाय आता त्या, मग कसं करू, मी कसा बाहेर पडू? आणि सुदैवाने अल्कोहोलिक्स अनॉनिमसची एक बोट तिथून चाललेली. सगळे सदस्य तुम्ही जेवढे आहेत ना आता 20, 22, 25 जण जे काय, तुम्ही सगळे त्या सगळ्याच लाईनीने बसले का? आणि विशेष म्हणजे त्या बोटीचा कॅप्टन आपल्यातला सदस्य कोणीच नाहीये, समजून घ्या, इमॅजिन करा फक्त की तुम्ही सगळ्या बोटीत बसलाय पण त्या कॅप्टनच्या खुर्चीवरती किंवा त्या स्टेअरिंगवरती कोणीच दिसत नाहीये मेंबर, पण ती चालली बरोबर. आणि नेमका एका सदस्याचं लक्ष जाते, अरे एकजण तडफडतोय नाही का, मला वाचवा. ते मला वाचवा का शब्द आला माझ्या तोंडातून, मी आता हादबले, मी हरलोय, मला वाचवा आता, माझी ताकद कमी पडते, मला त्या किनाऱ्यापर्यंत पोहोचते मला जमतच नाहीये. आणि मग बांधव त्याच वेळेस तो जो सेफ्टी टायर असतो, त्या सेफ्टी जॅकेट असतं म्हणूयात आपण, ते केव्हा टाकतात माहिती आहे का? जोपर्यंत मी म्हणत नाही मला वाचवून मला मदत करा तोपर्यंत टाकत नाही, कुणीच टाकणार नाही स्वतः. हे घे म्हणणार आहे ना मी, तो नाहीये डिसिजन ऑफ डिनायल, मग अशी सांगत होता हे मला नाही गरज, लय गसते, मी मरूच शकत नाही आरोप येऊन, लिव्हरले पॉवर खोले आपलं, लय स्ट्रॉंग आहे, अजून लय पिऊ शकतो मी. आता आमचं मागच्या आठवड्यातच बोललं जातं त्यामुळे त्याला आयडेंटिफिकेशन झालं, आता लय मजबूत आहे मी,
जेवतो पितो पण मजबूत आणि खातो पण मजबूत, आपल्याला काहीच होऊ शकत नाही. हा थोडस हॉस्पिटलायझेशन वगैरे झालेलं आहे किरकोळ, बाकी काय प्रॉब्लेम नाही मला. तोपर्यंत माझातला इगो आहे ना जो डिनायल पार्ट दारू बाबतीतचा, तो मला मदत करण्यापासून भाग म्हणजे मदत घेण्यापासून परावृत्त करतोय, ते लांब घेतोय मला तो डिनायल पार्ट. तो आजारचा सगळ्यात मोठा भाग आहे. त्याचं कारण आहे, मी परत सांगतो, कंट्रोलिंग विचार जसं मी अहंकार सांगितला तसंच डिनायलमध्ये पण अहंकार दडलेला आहे खूप मोठा. तो इगो आहे ना इगो माझ्यातला, तो इगो मला लांब करतोय मदत घेण्यापासून. आणि नेमकं त्याचं इगोचं डिफ्लेक्शन झालेलं आहे, अहंकाराचं खच्चीकरण झालंय. आणि मी म्हणून मी म्हणतोय की मला वाचवा, प्लीज हेल्प मी, आय नीड हेल्प, मला मदतीची गरज आहे, मला वाचवा, मला मदत करा. आणि एका बांधवाचं लक्ष जाते, तो दोन बांधवांना घेऊन येतोय आणि तो टायर टाकतोय. आता त्याने तर टायर टाकलेलं आहे, आता चॉईस परत माझ्याकडे, आता परत निर्णय मला घ्यायचा तर धरायचा आहे का नाही. मी जर नाही धरला तर मी मारणार आहे, मी धरला तर वाचणार आहे. आणि तो निर्णय जो आहे ना, तो निर्णय घेण्याची अशी सगळ्यात आवश्यक आहे म्हणजे मनाची तयारी. ती मनाची तयारी माझ्यातल्या अहंकाराची जळमट बाहेर काढते. आय कांट, आय कांट, आय कांट, ती मला सांगते स्वतःला म्हणायला, अरे तू नाही करू शकत, तू नाही करू शकत, तू नाही करू शकत, बघ जमतोय का, बघ जमतोय का, नाही जमते, नाही जमते, मग काय करू. अरे मी आलाय ना टायर, धर ना त्याला. आता मी फक्त डिसिजन घेतोय, मी परत कसं अजून पाण्यात, तिथं समुद्र रूपी पाण्यात, मी मला डिसिजन घ्यायचं. आता धरू का नको, धरू का नको, तिथं मी माझा अहंकार सांगतोय नको धरू, नको धरू, याड्या तू जो करू शकतो तू करू शकतो, अहंकार सांगतोय मला तू करू शकतो. ह्यांच्या कुठं आधी लागतो, सगळं श्रेय ह्यांना जाईल, मला ती श्रेयाची भीती, ह्यांना श्रेय जाईल ते. मला माझी इमेज काय आहे राव, विकी नावाला काय आहे का नाही, चीज बीज काय आहे कसलंय आपण, त्यात माझ्या प्रतिष्ठेला धोका पोहोचेल. ह्यांच्या मदतीने मी दारूपासून दूर आहे म्हणून मी मदत घेत नाहीये. पण दुर्दैवाने माझी अशी परिस्थिती झालेली आहे, चारी मुंड्याची अशा ओहोटीत अडकले मी की आता मला मदत घेण्याशिवाय पर्यायच नाहीये. आणि ती माझी मनाची तयारी झालेली आहे की मला मदतीची गरज आहे. प्रामाणिकपणा खूप नंतर, खुले मन खूप नंतर, पहिली मनाची तयारी. त्याच्या आधी पण मगाशी चेअरमनने उल्लेख केला, मान्य होणे, तू करू शकतोयस का सर्वाईव्ह, तू त्या सेंटर पॉईंटपासून समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत तू जाऊ शकतोस का, नाही मान्य झाले तुला, आता मला नाही जमते, मग आता मला गरज आहे ते धरण्याची, धर ना मग. अरे ना अल्कोहोलिक स्थानिकचा प्रोग्राम कृतीची मागणी करतोय, नुसते प्रार्थनेची नाही, तू प्रार्थना केलीस मगाशी मला वाचवा, मला वाचवा. आता त्यांनी कृती करायला सांगितली, टाकले तर धर, धर. तू कृती नाही केली तर तुझं वरती आल्यानंतर, म्हणजे आता बघा मी कृती काय करायची, मला तो टायर धरायचा आहे, तो गाड्यात टाकायचा आहे, गाड्यातून म्हणजे कमरेपर्यंत, तो एकदा पॅक झाला की तुम्ही मला वरती ओढणार आहे सगळे. तुम्ही वरती ओढल्यानंतर मी तुमच्या बोटीत गपचूप बसणार आहे आणि किनाऱ्यापर्यंत जायचो 90 दिवस होणार आहेत माझे. मग माझा हळूहळू विश्वासाचं रूपांतर, मी आता विश्वास ठेवलाय तुमच्या टायरवरती म्हणून मी विश्वास ठेवून मी तुमच्यात बसलोय. आणि विश्वासाचं रूपांतर आता 90 दिवसानंतर श्रद्धेत का झालं माझं, कारण जसे तुम्ही सोबत आहात तसं मी सोबत राहिलो, तुमच्यासोबत आहे फक्त मी बसलोय शांत. मला डिसिजन घ्या, मला गरज. एक उदाहरण माझ्या स्पॉन्सरने मला विचारलं होतं की आता जशी म्हणजे सतरंजी तशी आपण एक गृहित धरत की नदी आहे, इकडं आम्ही 4-5 जण आम्ही इकडं बसलेलो आहे किंवा इथं 4 पक्षी आहेत, 4 चिमण्या बसल्या आहेत. त्यातली एक चिमणी म्हटली की आपण पलीकडे जाऊयात, तर त्याने मला प्रश्न विचारला होता किती चिमण्या राहिल्या. मी त्यावेळेस मला आठवतं उत्तर की 3 असं मी बोललो होतो. म्हणलं कसं काय, म्हणलं अरे ती एक जण बोलली ना आपण तिकडे जाऊयात, म्हणलं ही कशाला वाट बघायची गेली असेल. तो म्हणला परत एकदा वा ऐक, ही 4 जणी बसलेले आहेत, त्यातली एक जण म्हणते की आपण पलीकडे जाऊयात. त्यांनी फक्त डिसिजन घेतलंय, अजून गेलेलं नाही आहेत त्या पलीकडं, त्या चारीच्या जागी तिथं बसलेले आहेत, फक्त डिसिजन घेतलंय आपण जाऊयात. तसंच अल्कोहोलिक संस्थान अनुनिमस्ता कार्यक्रम आता आपण घेऊयात. मी फक्त डिसिजन घेतलंय, कृती कुठे केली आहे काय, ॲक्शन जे आहे मे ती खरी 14 पायरीपासून पुढे. बरं हे का करू मी, बरं म्हणजे होणार काय. पुढचे 15 मिनिटं अल्कोहोलिक स्टॅनिओसमध्ये आल्यानंतर सुद्धा माझं स्वतःचं आयुष्य मी कशा पद्धतीने जगल्यामुळे काय परिणाम झाले ते शेअर करू. हे मध्ये यायला लागलो, दारूपासून दूर राहायला लागलो, 90 दिवसाचं टोकन घेतलं,
दारूपासून दूर होतो, मानसिकता तीच होती. शारीरिक दृष्ट्या सुधारलं होतं, वजन वाढलेलं होतं, जेवण जायला लागलेलं होतं, झोप चांगली लागायला लागलेली होती. 7-8 महिन्याच्या मद्यमुक्ततेत बहिणीबद्दलची लहानपणापासून असलेली खुन्नस जागी झाली. आईचे आणि बहिणीचे वाद चालू होते. मी माळ्यावरती रोजचं प्रतिबिंब वाचत बसलेलो होतो. सकाळची 8:30 वेळ होती. मी रोजचं प्रतिबिंब त्या दिवशीचं वाचलं असेल मला आठवतंय. मी ते बंद करून डोळे मिटून शांत बसलो होतो. विचारमंथन मला सांगितलं होतं की वाचायचं नाही, नुसतं विचारमंथन करायचं, तुझं आयडेंटिफिकेशन शोधायचं. मला नवीन असताना ह्या गोष्टी सांगितलं, मी ते करत होतो. खाली त्या दोघींचे वाद चालले. बहीण आईला म्हणते एवढं वाटतं तर जीव दे ना. त्या मेडिटेशनमध्ये ते वाक्य माझ्या डोक्यात घुसलं. मी खाली आलो. मी स्वतःला सांगतोय, खाली उतरताना जीना उतरताना काहीच बोलायचं ना, शांत राहायचं, आपला काहीही संबंध नाही. मी ते वाक्य विसरून जातोय. 4 पायऱ्या उतरल्यानंतर मी खाली येतोय. त्यांचा भडका चालू आहे आणि मला आंघोळीसाठी गरम पाण्याचं पातेल असं गॅसवरती ठेवलेलं होतं. मला काय झालं माहितीये, सडनली दुसऱ्या क्षणामध्ये मी ते गरम पाण्याचं पातेल तसंच हाताने उचललं. तापलेलं पाणी, उकळतं पाणी, ते गरम जर्मनचं पातेल तसंच उचललं, ते बहिणीच्या अंगावरती खेचलं. ती घाबरली, तिला लागलं. त्याच्यानंतर बघा, हा ॲग्रेसिव्हमध्ये घेतलेला डिसिजन आणि कृती, आणि दुसऱ्या 5व्या मिनिटाला मी घरातला चाकू घेतोय आणि स्वतःलाच मारून घेण्याचा प्रयत्न करतोय सेल्फ पिटीमध्ये. 5व्या मिनिटाला बरं का, म्हणजे 5 मिनिटापूर्वीचा मी आणि 5 मिनिटानंतरचा मी. तर माझ्या घरच्यांनी एवढा डेंजर माझा हात वाढला आणि धरला मला की माझा शोल्डर डिस्लोकेट झाला डायरेक्ट. वाचवायला गेले मला ते. आता मी खरंच मारला असतं. म्हणजे मला माझ्या भावनांचा मी गुलाम कसा आहे बघा. संबंध अजून खराब झाले, म्हणजे आधीच खराब अजून खराब ह्या कृतीनंतर. मी विचार केलेला होता करायचं नाही, अचानक विचाराला टाकूच मी कृती केली. तिच्या अंगावरती पाणी फेकलं. त्या कृतीचा परिणाम संबंध खराब झाले. एमध्ये येत होतो, दारूपासून दूर होतो. 14 महिन्यानंतर मला जॉब लागला एमध्ये आल्यानंतर. एनर्जी बूस्ट. कामाला लागलो. घर, काम, मीटिंग असा ट्रायंगल सांगत होतो तो छानपैकी करत होतो. वेळेत मीटिंगला जायचो, वेळेत मीटिंगवरून सगळं छान चाललं होतं. 4-6 महिन्यानंतर शोध लागला की ओव्हर टाईम केला की 40-50 रुपये एक्स्ट्रा मिळतात. मग ते करायला लागलो. आर्थिक खड्डे ना एवढे मोठे केलेले ते, नाही का, की आपण किती मागं पडलो, आपण किती मागं पडलो. आता पैसे नको का कमवायला. माझ्या डोक्यात विचार आला, फक्त विचार आला. आता मी तिथं थांबायला पाहिजे होतं आणि ॲक्शन काय घ्यायची होती तर बांधवांना विचारायला पाहिजे. मी आता ओव्हर टाईम करू का, मी नाही केला, मी ॲक्शन केली डायरेक्ट. अरे जरा काम होते, अरे नाही जमते. हां येणार का, उद्या येणार ना 100%. आपल्या होमग्रुपच्या मीटिंगला पोहोचणार ना. आता मी समर्थन द्यायला लागलो, मी कारण सांगायला लागलो. एका बाजूला त्याला हा म्हणते, मला त्या ह्याला काय जाते बोलायला, अध्यात्माने काय पोट भरणारे काय त्या ह्याला काय जाते नुसतं 12 पायऱ्या हलकुल 1.5 तासाच्या मीटिंग. इथं फाटले सगळं, मित्र पार प्रगती केली, मी इथंच आहे. पैसे कमवायला लागलो, कपडे घ्यायला लागलो चांगले चांगले, कारण एमध्ये आलो त्यावेळेस 2 शर्ट 1 पॅन्ट होती, फाटलेली अवस्था. मग एका ए मेंबरचे 3 शर्ट, एका वेलविशर मित्राचे माझे 2-3 शर्ट, ते घालून मीटिंग करायचे, कपडेच नव्हते. मग अशा अवस्थेतून जात असताना मग मला वाटलं की आता पैसा कमवला पाहिजे. पैसा कमवता कमवता मी माझा डिसिजन येतो पैसा कमवायचा मला. मी कृती करायला लागलो त्याच्यावरती. मीटिंगपेक्षा आपल्याला आता पैसे जास्त महत्त्वाचे आहेत. आणि इथं बांधवांनी सांगितलं होतं की माझ्या आयुष्यात माझ्या संपूर्ण जीवनामध्ये सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी काय असेल, फर्स्ट प्रायोरिटी. तर अल्कोहोलिक्स अॅनॉनिमसच्या मीटिंग करून, कार्यक्रमातून, फेलोशिपच्या माध्यमातून, मार्गदर्शकाच्या माध्यमातून, ह्या सगळ्या गोष्टीतून दारूपासून दूर राहणे ही फर्स्ट प्रायोरिटी. आणि नंतर सेकंड प्रायोरिटी बाकीच्या. ज्या गोष्टीला मी सेकंड प्राधान्य, दुय्यम प्राधान्य दिलं होतं, त्या गोष्टीला मी आता प्रथम प्राधान्य दिलं, ते म्हणजे पैसा. फर्स्ट प्रायोरिटी चेंज झाली, दुसऱ्या प्रायोरिटीची जागा घेतली, मी निर्णय घेतला, मी त्याच्यावरती कृती केली. त्याचे परिणाम हे झाले, मीटिंगपासून हळू लांब जायला लागलो. मग पैसा जसं यायला लागला, मग माझं वय त्यावेळेस 24 होतं. मग माझं गरम रक्त, समजून घ्या मला काय म्हणायचंय. मग माझ्या भावना चळवायला लागल्या. मग शेजारी एक सहकारी मुलगी होती, ती तिथे जॉबला होती. मग म्हटलं आता वापरून सोडून द्यायला काय हरकत आहे, आय कॅन मॅनेज. असे गोड हळूच विचारायला म्हणत, आय कॅन मॅनेज, आय कॅन हँडल.
जे इतर बांधवांना जमलं नाही बांधव पोटतिडकीने सांगतोय मी दारू पिलो बरं का 9 वर्षानंतर ह्या प्रकरणामुळे मी मला त्याला नाही जमलं मला जमेल. चोरटा विचार माझा सांगतोय मला माझा अहंकार मला सांगतोय तुला जमेल त्याला नाही जमलं त्याला नाही जमलं पैसा मॅनेज करायला तुला जमेल त्याला नाही जमलं बाई मॅनेज करायला तुला जमेल. तू कसला येड आहे तू कार्यक्रम कळलाय तुला अडीच वाजता रात्री उठून तू बिग बुक वाचतोय ज्ञान झाले तुला आत्मज्ञान प्रदान तुला झाले ते फ्लॅश ब्रह्ममुहूर्तावरती उठून मी पुस्तक वाचतोय म्हणजे कसला असेल मी मला काहीतरी ज्ञान झालंय असा जो भ्रम आहे ना तो इतका घातक आहे माझ्या आयुष्यामध्ये की ज्यावेळेस त्या मुलीसोबत मी तिच्या भावनांशी खेळायला लागलो मैत्री केली ओळख चांगली निर्माण केली मैत्री केली मैत्रीचं रूपांतर हळूहळू हळूहळू फॅन्टसीत तिला घेऊन गेलो काही नाही झालं दारूपासून लांब होतो 2.5 वर्षानंतर ज्यावेळेस मला कळलं की हे प्रकार आता आपल्या अंगलट येते ते म्हणते लग्न कर कारण मला नव्हतं करायचं मी आधीच बोललो ना वाक्य वापरून सोडून द्यायचं लग्न कोण करणार हिच्याशी येड लागलं काय जेव्हा रात्री फाटली ना माझी ज्यावेळेस तिने तो डिसिजन सांगितला दुपारी मला काय समजलं नाही तुम्ही कसा बाहेर पडू पुन्हा रेस्टलेस इरिटेट डिस्कंटेंट भयानक भीतीग्रस्त आणि मला एकच सुचलं त्यावेळेस 2.5 वर्षाच्या मध्यमुक्ततेनंतर 2 ऑप्शन होते रात्रीचे 12 वाजलेले होते मंडईत कुठला बार चालू असतो आपल्या सगळ्यांना माहिती येतो जाऊयात आता तिथे एक क्वार्टर ढकलू आणि शांत हो मला शांत कशातून मिळ मला माहिती असतं ना उच्च शक्ती कुठे आहे मला शांत कशातून मिळायचं त्याच्यातूनच शांतता मिळायची मला तेच आठवतं फक्त मला बरं वाटतं फिल्म मला शांत होतो मी आणि आपण किती वेळ शांत राहणार आहे परत तुला जास्त प्यावी लागणार आहे रात्री 12 वाजता एका सदस्याची मदत झाली मला जो माझ्यानंतर एमध्ये आलेला 1 वर्षानंतरचा सदस्य होता रात्री 12 वाजता मदत केली स्वारगेट ते माझं घर 5 किलोमीटर अंतर 5 किलोमीटरचा माझ्यासोबत त्याने माझा हात नाही सोडला अजिबात म्हणजे माझ्यासोबत होता कंटिन्यू मला त्याने मदत केली त्या दिवशी घरी राहिला माझ्या तो मला सोडलं नाही त्याने आधी पण मुद्दा हा आहे त्याने मदत केली देवाची कृपा फेलोशिपची मदत मुद्दा हा आहे की मला दारू पिण्याचं ऑप्शेशन का आलं विचार का आला हे तर सांगतात ना ऑपरेशन लिफ्ट होईल तो विचार सुद्धा येणार नाही मग माझ्या डोक्यात विचार का आला त्याचं कारण हे आहे की स्वार्थ आणि स्वयंकेंद्रितता हेच आमच्या संकटांचे मूळ आहे स्वार्थाने घेतलेला निर्णय होता मी वापरून सोडून देऊ बघा विचार करा कुठून कुठं सुरुवात झाली बघा त्याची आणि कुठे एंड झाला बघा दारू पिण्याचा विचार आला ॲक्शन झाली असती वाचलो मला जमेल स्वयंकेंद्रित सेल्फ सेंटर्ड आय कॅन मॅनेज काय नाही भीतीग्रस्त झालो फाटली मी माझ्या स्वार्थाने घेतलेले निर्णय आमच्या दुःखाला जबाबदार ठरतो असं जे वाक्य आहे त्याची प्रचिती आली मला त्यावेळेस की माझ्या स्वार्थाने घेतलेला निर्णय होता मी आणि तो माझ्या पुढे भविष्यात जाऊन दुःखाला कारणीभूत ठरला पुन्हा अल्पनिस्तानच्या मीटिंगमध्ये असा हा प्रसंग माझ्या बाबतीत घडला हे शेअर करण्यासाठी पुढचे काही महिने गेले सांगतच नव्हतो शेअरिंग मीटिंगमध्ये बसवतो म्हणजे सांगतच येत नव्हतं काय होते कारण गोड कौतुक हे तर झालेलं होतं माझं काय येड्या 23 वर्ष आला किती छान आणि ते मला ते सांगायचं नव्हतं दुहेरी व्यक्तिमत्व अल्कोहोलिक स्टॅनियसमध्ये एक इमेज तयार झाली होती माझी आणि त्या इमेजला मेंबर समोर जर मी शेअर केलं की मी आता असं लपडं केले आणि मला आता बाहेर पडत येत नाही तर हे काय म्हणतील तुम्ही लोक तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून माझ्याकडे बघतील ही भीती म्हणून मी शेअरच करायचो नाही. दुसरी मोठी चूक ज्या माझ्या मनात भावना होत्या जे काही मी चुकीचं करत होतो ते मला शेअर करायला पाहिजे होतं मी ते दाबत होतो मी बाहेर चुकीचं काम करत होतो आणि अल्कोहोलिक साईडमध्ये मला शेअरिंग मिळाल्यावर मी सांगत होतो माझं खूप छान चाललंय घरी फाटलेलं आहे सगळं संबंध अजूनही वाईट आहेत मी अजूनही चुकीचा वागतोय. पुढचा प्रसंग सांगतो 3.5 वर्ष झाली होती मध्यमुक्ततेची वडिलांबद्दल प्रचंड रिझेंटमेंट की त्यांनी असं वागले तसे वागले त्यांनी हे नाही केलं ते नाही केलं माझ्यासाठी घराचं हे नाही केलं सगळं वाट लावून टाकली तो राग माझ्या डोक्यात कारण इतर लोकांसोबत माझी तुलना चालू होती बाहेरच्या जागामध्ये पैसा प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेला खूप महत्व आहे आणि त्या रेसमध्ये मी उतरलो होतो गडबड तिथं आहे सगळे त्या रेसमध्ये मी बसत नव्हतो लोक खूप पुढे गेली होती मी मागे होतो आणि त्यांच्या मागे त्यांचा घरच्यांचा बॅकअप जे होतं ते चांगलं होतं माझ्या घरच्यांचा बॅकअप चांगलं होतं म्हणजे ती झालं असतं बॅकअप तयार पण ते त्यांनी घालवले तो समज माझा आणि वडिलांबद्दल राग 9:30 10:15 मीटिंगवरनं घरी आलो
मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन जेवायला बसलो होतो. आई त्या दिवशी घरी नव्हती. आम्ही दोघंच, म्हणजे वडील 10:30 वाजता त्यांची एंट्री झाली. त्यांची एंट्री झाल्यानंतर ते मस्त ओके होते. त्यांची भांडण ते शिव्या बिव्याचे राडा तो पिल्यानंतरचा तो चालू होता. मला अधिकार नाही त्या दारुडेत वगैरे म्हणायचा, म्हणून मी ते थोडक्यात वर्णन करते फक्त. आणि जेवता जेवता त्याने म्हटलं, शांत बसा, शिवीगाळ वगैरे करू नका, डोकं खराब नका करू बिनकामाचं, शांत राहा, झाले ना आता तुमचं, आलं का तुम्हाला जे करायचं ते करून गपचूप आवरा, जेवण झोपा, मला पण झोपायचं, मला सकाळी कामाला यायचं. त्यांनी काय ऐकत नाही, त्यांच्या ती बरळ चालूच आहे, कारण नशेमध्ये असलेल्या माणसाला समजत नाही ते. आणि मी ते ऐकलं नाही, मी तांब्या भरलेला होता पाण्याचा, तो असा घेतला, कॉल करू असं नाही, असं तो डाग ओठ खाऊन माझी ती ॲक्शन जसं जोरात दरवाजापाशी आपटलं, म्हणजे शांत बसा, सांगितलं कळत नाही का, आणि वेगवेगळी भाषा अजून ती, तू माझ्या अंगावरती हे करतोस का, म्हटलं आत्ता फक्त तांबे भेटल्यानंतर काय करणार कळणार पण नाही, हे दुसरं वाक्य माझं. आणि तसंच उठलो ताटावरनं, आणि घरात ती गरम पातेलं वगैरे आपण धरण्यासाठी पक्कड असते 80 आपण म्हणतो त्याला, ती उचलली, त्यांच्या डोक्यात असं घालायचं ॲक्शन नाही का रागात, माझ्या डोक्यात असं मारू का काय असं नाही असं ॲक्शन करणार, तेवढ्यात मला जाणीव झाली की अरे हे वडील आहेत तुझे. त्यावेळेस ते शब्द मी अशा वाला बाप आहे हा माझा, नाही काय केलं बापडी माझ्या शेरिंगमध्ये, तर ह्यांनी सांगितलं बाप नाही बोलावं वडील बोलावं, जरा ते शिकवणारे असतात ना आपल्याकडे, मग ते वडील असं मारणार त्यांना, तर ते मला त्यांच्यावर ॲक्शन घेऊ शकत नाही, म्हणून मी घरातला टीव्ही आणि कपाट फोडला त्याच दिवशी त्याच क्षणी. ते सगळा राडा तो घरामध्ये, माझ्या तोंडाला दारूचा वास नाही आहे, मी दारू प्यायलेलो नाही आहे, माझी वागणूक किती भयानक आहे बघा. तर माझा ज्यावेळेस मी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला की 3.5 वर्षाच्या सॉब्रेटीनंतर माझ्या घरच्यांनी एक डिसिजन घेतला की तू आमच्या घरात राहू नकोस. म्हणजे दारू पित होता त्यावेळेस पण घरात राहू नकोस, आता दारू पित नाही 3.5 वर्ष झाली तर आमच्या घरात राहू नकोस. पुन्हा प्रश्नचिन्ह की अरे माझ्या आयुष्यात असं का होतंय, कुठेस तू, काय करतोयस तू माझ्या बाबतीत, काय चाललंय माझ्या आयुष्यात, मी सगळं मॅनेज करतोय ना, आता सगळं प्रयत्न करतोय ना, पैसे कमवतोय ना, सगळं करतोय ना, माझ्या बाबतीत का असं वाईट घडतंय, का तू एवढा वाईट, काय एवढा निष्ठुर झालायस तू, आता मी त्यालाच लागलोय परत दोजाला सॉब्रेटिव्ह. हा अल्कोहोलिक सेवनचा प्रोग्राम मला काय सांगत होता आणि मी काय करत होतो ह्याचं नॉलेजच नव्हतं, त्याचं कारण परत मी सांगतो, जे सुरुवातीला मी बोललो कंट्रोलिंग नेचर, वडिलांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न, आईला कंट्रोल करण्याचा प्रयत्न, सगळ्यांना कंट्रोल, मी सांगल तसंच. माझ्या सदस्य मित्राने मला जाणीव करून दिली की अरे मित्रा तू अल्कोहोलिझममधून बाहेर पडलाय पण तू आता परफेक्शनिझममध्ये घुसलाय, तू सगळं परफेक्ट शोधतोयस, कार्यक्रम परफेक्ट, तू परफेक्ट, घरच्यांनी परफेक्ट वागलं पाहिजे, समाजाने पण परफेक्ट वागलं पाहिजे, कारण तू आता दारू पित नाहीस ना, केवढं मोठं काम करतोयस तुझ्याकडे, तू दारू पित नाही केवढं मोठं काम आहे, एकदम परफेक्ट. लोकमतचा पेपर घरी यायचा, त्याची ॲडव्हर्टाईज नाही करत त्या पेपरची, पण तो आता येतो घरात म्हणून, तर ते 4 पानं अशी सरळ आणि आई वाचायची कधी कधी, मी उशिरा उठायचो, तर ते पानं जर का इकडची तिकडं असतील मागं, 2 नंबरचं पान 8 नंबरला गेलं आणि 8 नंबरचं इकडं आलं, तो पेपर उघडताना जर का तो 2 नंबरचा पान जागेवर नसेल तर मी डायरेक्ट तो पेपर असा घ्यायचो, छपरी येतो पेपर वाचता येत नाही दादा, नंबर वाईज व्यवस्थित पानं लावता येत नाही तुला, तिला काहीतरी काम लागलं असेल, ती घरातली काम करणारी ती, तिला कामं करायला असतात घर की तुझ्यासारखं काय निवांत उठणार, मग तो बेडपाशी तुला चहा, मग तो पेपर. माझं जे व्यक्तिमत्व होतं की मला पाहिजे तसं का होत नाहीये, त्याचा परिणाम असा झाला की दारूपासून दूर आहे आणि कुठेतरी जाणवायला लागलं की मी सॉब्रेटीमध्ये 5 दिवस घराच्या बाहेर होतो, घरीच नव्हतो, 2 गल्ल्या माझं घराच्या कॉड बेसेसवर मित्र होते, रात्री हळूच तो मला घेऊन जायचा रूममध्ये तिथे झोपवायचं आणि सकाळी परत लवकर ते कॉड बेसेसच्या बिल्डिंगचा मालक कोठायच्यात मला परत बाहेर काढायचं. 5 दिवस हा तमाशा चालला होता माझा, दारूपासून लांब आहे, एमध्ये येतोय रोज मिटिंग करतोय, हे चाललंय माझं, म्हणजे माझी वागणूक इतरांना कशी अपायकारक ठरत चालली बघ, की स्वार्थाने घेतलेला निर्णय भविष्यात आमच्या दुःखाला कारणीभूत ठरतो. त्याचं तिसरं उदाहरण, आता मी खुनशी बाबतीत, नातेसंबंधांच्या बाबतीत बोललो, आर्थिकतेच्या बाबतीत पण बोललो, लैंगिकतेच्या बाबतीत पण बोललो, आता पुढचा लैंगिकतेच्या बाबतीतला जो भाग आहे की मी स्वतःच परमेश्वर असल्याप्रमाणे कसा वागतो, की मला मॅनेज होईल. पुन्हा अशीच एक मुलगी जीवनात आली, पुन्हा तिच्याशी भावनांशी खेळायला लागलो,
शारीरिक संबंध प्रस्थापित झाले, मग ती प्रेग्नेंट झाली, लग्न झालेलं नाहीये, दारूपासून दूर आहे 4.5-5 वर्ष, आणि त्या आता काय करायचं? काय नाही, मला ते जे करावं लागलं ते करावं लागलं. माझ्याकडून त्या निष्पाप जीवाचा शेवटी बळीच गेला ना. म्हणजे मी काय वागतो, मी स्वार्थाने इतका माझ्या डोक्यात थॉट आला ना, मी ऍक्शनच करतो डायरेक्ट. मला पाहिजे आता आत्ता ताबडतो, पाहिजे म्हणजे पाहिजे, दारू तशीच, कुठं नाही मिळत मला सांग, मी तुला घेऊन जातो आड्ड्यावरती, लगेच सांग कशी मिळत नाही, लगेच फायदा करू आपण त्याला. पाहिजे म्हणजे प्यायची म्हणजे प्यायची, तसंच आहे मी. मला पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि जर मला पाहिजे मी एकदा डोक्यात थॉट घेतला तर मी काही आणि कुठल्याही थराला जायला तयार आहे मी ते मिळवण्यासाठी, कुठल्याही थराला. मी नाही, मी इतका भयानक आहे ना, मी इतके बुरखे घालून बसतो ना अल्कोहोलिकांच्या वर्गामध्ये की मी माझ्या आतमध्ये काय खळबळ चालली मी शेअरच नाही करत, आणि शेअरिंग झालं की सांगतो की माझं लई छान चाललंय. आतमध्ये मी तडफडतोय, आतमध्ये मी भीतीग्रस्त आहे, आतमध्ये मी अस्वस्थ आहे. माझ्या मला भावना सांगता येत नाही तुम्हाला. माझ्या मनात एक आहे, मी बोलतोय एक आहे, माझ्या डोक्यात चाललंय एक आहे, मी व्यक्त काहीतरी वेगळंच करतोय, उत्तर काहीतरी वेगळं व्यक्त केल्यावर उत्तर पण वेगळंच मिळतंय. मला सांगताच येत नाही मला काय होतंय. आणि म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा प्रोग्राम मला सांगत होता की जोपर्यंत तुझी जी काय सेल्फ सेंटरमधली जी भूमिका आहे ती सोडत नाही तोपर्यंत खूप अवघड आहे, आणि मी ती सोडायला तयार नव्हतो. मला असं वाटत होतं की तुम्हाला नाही जमलं मला जमेल. मला असं वाटायचं की BW डॉक्टर बाबू नंतर माझाच फोटो लागणार आहे, तो लागलाच पाहिजे होता. एवढे 12th कॉल करायला सुरू ना, कारण सगळं आता कळलंय. अरे काय सुटलोय मी, आता गाडी माझी सुटली, फुल रेल्वे एक्सप्रेस सुटलेली आहे माझी आता पुणे टू मुंबई. मग पहिली अर्धी पायरी मान्य केली, 12वी अर्धी पायरी, आता 12व्या पायरीचं काम मी करतोय. आता सुटलोय मी, मधल्या पायऱ्यांचं काय? आय कांट असं तू बोलला होतास ना, कुठे गेला तो? ज्या पद्धतीने दारूच्या बाबतीत तू म्हटला होतास की परमेश्वर मला वाचव, मला मी हरलोय, मग आता कुठे गेला तो परमेश्वर तुझ्या जीवनाच्या बाबतीत? आणि तुझी इच्छा आणि जीवन म्हणजे काय? तुझी इच्छा म्हणजे तुझे विचार, आणि तुझं जीवन म्हणजे तू त्या विचारांच्या अनुषंगाने करत असलेली कृती, म्हणजेच ते जीवन तुझं. दारूच्या बाबतीत तुझे विचार तू थॉट आला तर तू काय करतोस आता? म्हटलं मी मदत मागतो आता. म्हणजे तू अल्कोहोलिक सॅनिमसवरती डिपेंड आहेस, म्हणजे अल्कोहोलिक सॅनिमसला तू उच्च शक्ती मानतोयस. म्हणजे तुझी इच्छा आणि जीवन दारूच्या बाबतीत असलेलं तू जसं अल्कोहोलिक सॅनिमसवरती सोपवतोय पहिल्या पायरीतल्या अर्ध्या भागाच्या बाबतीत, मग पुढच्या अर्ध्या पायरीच्या बाबतीत का ना सोपवतेस? विचार स्वतःला प्रश्न, का असं वाटतं की हे सगळं लाईफ मी मॅनेज करू शकेल? कौटुंबिक, आर्थिक, लैंगिक, भावनिक, सामाजिक सगळ्या बाजूने जे काही 8-9 अंग सांगितले जातात ते तिथं का तू तो होल्ड घेतोय तो? आणि मग उदाहरण सांगतो की अल्कोहोलिक सॅनिमस मध्ये मी ज्यावेळेस म्हणतो की माझी इच्छा आणि जीवन मी आता परमेश्वराच्या हाती सोपवण्याचा निर्णय घेतलाय, तो मला का घ्यावा लागतोय त्याचं कारण मी मुद्दाम हे उदाहरण सांगतोय सगळं. पुन्हा मध्यमुक्ततेच्या 6 वर्षानंतर असाच प्रसंग घडला. मला सगळ्यात जास्त हा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तिथंच येते सगळी गाडी. पैसा नंतर येतो, लग्न झालेलं नसल्यामुळे आणि त्या भावना प्रचंड ती एक पोकळी निर्माण झाल्यानंतर दारू थांबल्यानंतरची त्या भावना ज्या काही समोर यायच्या त्या त्रास द्यायच्या खूप. की 6 वर्षानंतर ज्यावेळेस मी पुन्हा असेच प्रसंगात अडकलो की जिचं लग्न झालेलं आहे, जिची 2 मुलं आहेत, पुन्हा त्याच प्रसंगांमध्ये अडकल्यानंतर ज्यावेळेस ती म्हणते की माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलांना सोडून मी तुझ्याकडे येते, त्यावेळेस माझी का फाटली? त्याच्या आधी का गोड बोलत होतास? त्याच्या आधी का तुला असं वाटलं की तुला जमेल? मग मी परत फाटली माझी, परत घाबरलो, परत भीतीग्रस्त झालो. त्याचं कारण हे आहे की ह्या स्वार्थातून मला बाहेर पडता येत नव्हतं. हा माझ्यातला आपला जो स्वार्थ निघत होता ना बाहेर, तो जो मला सतत सांगायचा माझी घडणच चुकीची आहे ना, थॉटच सगळे ह्याला नाही जमलं ना मला जमेल, तो असला भारी आजार आहे ना विचारांचा, तो मला सांगतो तुला जमणार येड्या, तू कसला आहे? तुला मीटिंग न करता दारूपासून तू राहता येईल गॅरंटी, बघ जमल येड्याचा बाजार 7:30-9 या, मीटिंग करा, एक तास गप्पा मार, तुला जमणार तू बघ करून. मी येतो परत तोंड फुटल्यावर सांगायला, मला नाही जमलं. अरे मग आम्ही काय येडे होतो का इथं अनुभव तुम्ही सांगायला? माझा आजार मला सतत सांगतो की तुला जमेल. आणि मी नकळतपणे दारूच्या बाबतीत अल्कोहोलिक सॅनिमसवरती अवलंबून होतो,
पण जीवनाच्या बाबतीत मी माझा परमेश्वर मीच झालेलो होतो. आणि मागच्या अनुभवातूनच मी तेच सांगितलं की अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा प्रोग्राम जे देवाला मानत नाही त्यांच्याही बाबतीत काम करतो, जे देवाला मानतात त्यांच्याही बाबतीत काम करतो, पण जे स्वतःलाच परमेश्वर समजतात त्यांना अल्कोहोलिक्सचा पायाचा हात जोडतो. तू तुझा बघ बाबा, बंद दरवाजे. आणि ते दरवाजे मी माझ्या हाताने बंद केले होते. पुन्हा अशीच मानसिक स्थिती 4.5 वर्षाच्या मध्यमुक्ततेनंतर ज्या त्या प्रसंगातून चाललो, पुन्हा घाबरलो, बांधवांची मदत घेतली, सातड बांधवांशी बोललो, शेअरिंगमध्ये बोलायला लागलो. शेअरिंगमध्ये बोलताना पण कसं बोलायचं तेही सांगतो मी. एक अकाउंट आहे ते मला बंद करायचं, पण ते कसं काय करावं तर हे मागं बसलेले होते. भर मिटिंगमध्ये माझं शेअरिंग चालू असताना म्हटलं कुठलं अकाउंट, बँकेचं का? असा राग आलता म्हटलं हे नाही का असं म्हातारा हे ते सुरू झालं. ह्याला काय करायचं आहे, माझं अकाउंट कुठलं का असं? नाही, स्पष्ट बोला. मी असा आहे ना, मला करताना लाज वाटत नाही पण बोलताना लाज वाटते. सगळं करून बसतो मी. करायच्या आधी तर सांगणार पण नाही अरे मला अशी अशी करायची इच्छा आहे. करणार, फाटणार आणि मग सांगायला येणार फाटली प्लीज एकदा बाहेर परत मला वाचवा, टायर टाका ना एकदा. अरे टाकलाय टायर एकदा, आता काय सारखा टायर मागतोय? सारखं टायर देता बरं. सेफ्टी शूज, सेफ्टी टायर, सेफ्टी जॅकेट सगळं तुझ्या जवळ सदरीच आहे. कुठं आहे बघ की साहित्य उघडून वाच. हे मला नाही गरज येडे त्याची, येडे आले बसलो तुमचे बास ना येडे. आता प्रॉब्लेम दारूचा होता, जीवनाचा कुठं येडे तुम्ही? अरे जीवनाचा प्रॉब्लेम होता म्हणून तू पीत होता ना. तुला जीवन हाताळता आलं नाही म्हणून तू पीत होता म्हटलास ना मागाशी. भांडणं होते म्हणून पितोय. विसरला का ते शब्द? मग आता काय? माझं आयुष्य मी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि स्वेच्छेवर नियंत्रित होणारे जीवन यशस्वी होणे कठीण आहे असं स्पष्ट अंडरलाईन केलेलं आहे आमच्या बाबतीत, माझ्या बाबतीत, दारुड्यांच्या बाबतीत पर्टिक्युलर. स्वेच्छेवर नियंत्रित होणारं जीवन नाही जमणार. आणि माझा तोच प्रयत्न होता मध्यमुक्त ते 7.5-7 वर्ष की माझं आयुष्य मी यशस्वी करून दाखवणार दारू न पिता. अल्कोहोलिक्सच्या 12 पायऱ्या समजल्यात, 12 रूढी समजल्यात. स्पॉन्सर आहे, फक्त ठेवलंय, आहे पण ठेवलंय, वापर नाही. आय कॅन मॅनेज. स्वतःच परमेश्वर असल्याप्रमाणे वागण्याची माझी भूमिका जी आहे, त्यांनी आयुष्याची कशी राख रांगोळी केली. 6.5 वर्षाच्या मद्यमुक्तीनंतर पुन्हा दारू पिण्याचा थॉट आला. त्या मल्टी ॲडिक्ट मी, 7-8 प्रकारचे नशा करत होते, नशांची नावं नाही घेत बसणार. आणि थॉट आला, मिटिंग करून घरी गेलेलो होतो. पुन्हा तीच वेळ 9:30 पावणे घरात कोण नाहीये, बायको माहेरी गेली, आजी आजारी होती, आत्ताजी गेली ती आजारी होती, त्यावेळेस ती निमित्ताने तिकडे गेली ती. मी घरात एकटा होतो आणि मला त्या एका पर्टिक्युलर त्या एक व्यसन आहे जे त्या नशेची मला प्रचंड तीव्र क्रेविंग आली. मला माहिती आहे ती नशा केली की मी पुढच्या तासाभरात 10 रुपयाला जाणार. तर मदत कोणाला मागू? इथं मल्टीऍटिक खूप कमी प्रमाणात आहेत की ज्यांनी ते नशा केली. आणि एक सदस्य मला आठवला, मी त्याला कॉल केला. तो 10:30 वाजता माझ्या घरापाशी आलेला होता दुसऱ्या सदस्याला घेऊन. ते दोघं जण रात्री आले रिक्षा घेऊन. त्यातला एक जो ज्याला मी फोन केला होता, तुम्हाला विश्वास बसेल नाही बसेल मला माहीत नाही, मी दारूपासून दूर 6.5 वर्ष आणि मी ज्याला फोन केला होता तो फक्त 26 दिवस सोबर होता. आणि त्याने मला मदत केली रात्री. आणि त्याच्यासोबत जो आलता त्याचा 1.5 महिने सोबर होता. आणि त्या दोघांनी मला रात्री 1:30 वाजेपर्यंत रेल्वे स्टेशनला शिवनगरच्या मला मदत केली. मदतीशिवाय काहीच नाही आहे. आणि तेव्हा एक गोष्ट माझ्या बाबतीत परत घडली की विके सगळे प्रयत्न केले स्वतः, स्वतःच्या ताकदीवरती जीवन यशस्वी करण्याचा प्रयत्न केलास, सगळ्या प्रसंगातून तू बाहेर पडण्याचा प्रयत्न केलास, जमलं का रे? एवढंच प्रश्न मी स्वतःला विचारला. जसा दारूच्या बाबतीत प्रश्न विचारला ना, जमलं का रे तुला, तसाच प्रश्न मी माझ्या जीवनाच्या बाबतीत विचारला, जमलं का रे तुला तुझं जीवन हाताळायला, मॅनेज करायला. आणि तेव्हा आतून पहिल्यांदा मी परत 6.5-7 वर्षांत पुन्हा रडलो आणि म्हटलं की आता मी पाहिजे पाडली, मला माझं जीवन सुद्धा हाताळता येत नाही, मला वाचव आता परमेश्वर. जसं मला दारूपासून दूर राहायला जमत नव्हतं, दारू सोडता येत नव्हती, पिता येत नव्हती, तसं आता मला माझं जीवन सुद्धा हाताळता येत नाही, मला वाचव परमेश्वर. आणि पुन्हा जाग आली, पुन्हा जाणीव झाली, अरे मार्गदर्शक घेतलेला आहेस तू, त्याची मदत घे, गरज आहे तुला. मार्गदर्शकाची भूमिका काय असते ना, त्या माझ्याच रॉक बॉटमनी दारू न पिताच्या सॉब्रिटीमध्ये रॉक बॉटमनी मला जाणीव करून दिली की काय गरज आहे तुला कार्यक्रमाची. तू म्हणतोयस ना आय कॅन मॅनेज, आय कॅन हँडल. ज्यावेळेस बायकोचा फोन यायचा आणि
वेटिंगवर असायचा तिचा फोन आणि इथं ह्या बाईसोबत माझा फोन एक एक तास चालू असायचा. त्यावेळेस मला भीती वाटायची, आता हिला काय सांगू, मला भीती वाटते. मी नकळतपणे भीतीग्रस्त होते, मी नकळतपणे अस्वस्थ होते, मी असमाधानी आहे, मला घरातलं वरण भात कंटाळा आलाय, मी बिर्याणी शोधतोय. अरे मग तू रेस्टलेस इरिटेड आणि डिस्कंटेंट मग कसा काय दारूकडे वळणार नाही, गॅरंटी तू पिणार परत. कुणीच चॅलेंज देऊ शकत नाही तो तू पिणार नाही. तू कदाचित दारू नाही पिणार, पण तू वसवस्त अस्वस्थ आयुष्य जगणार. उपयुक्त तुला आयुष्य मद्यमुक्ततेचा आनंद घेता नाही येणार. तू काही मीटिंग करून काही मद्यसक्ततेबद्दलचं ज्ञान घेऊन तू दारूपासून दूर राहशील, पण उपयुक्त समाधानी प्रसन्न आयुष्य नाही मिळणार तुला. जागा कुठे ती प्रसन्नता? मगाशी चेअरमन म्हटले मनशांतीच्या प्रार्थनेने मीटिंगची सुरुवात करूयात. कुठे ती मनशांती? फक्त ती अर्धा मिनिट असते का ती मीटिंग प्रार्थना म्हणताना? दीड तासाची मीटिंग झाल्यानंतर ती मनशांती जाते कुठे माझी? त्या वास्तव जगामध्ये त्या गाडी चालवताना जे स्टेअरिंग आहे ना गाडीचं, त्या कारचं, ते स्टेअरिंग मी माझ्या हातात ठेवलेलं आहे. तोपर्यंत ती कार धडकणारच आहे कुठं ना कुठं तरी. कारण मी आता दारूच्या नशेत नाही गाडी चालवते, पण मी पैशाच्या आसक्तीच्या, लैंगिक आसक्तीच्या, प्रतिष्ठेच्या आसक्तीच्या नशेत गाडी चालवते. ती परत धडकणारे कुठं ना कुठंतरी, आज ना उद्या. आणि वाटतं तेवढं सोपं नाही येते. तुला वाटतं ना मॅनेज करू शकतो आयुष्य? बघ, माझ्याच अनुभवांनी मला जाणीव करून दिली की बांधव जे पोट तिडकीनं सांगत होते ते नाही जमणार. आय कांट म्हणत होता असं जीवन पण ना हातात येणार. मदत घ्यावी लागेल, प्रार्थना करावी लागेल, कृती करावी लागेल. योग्य कृती करावी लागेल, पुढचा शब्द त्याच्या आधीचा कीवर्ड, योग्य कृती करावी लागेल. आणि ती योग्य कृतीने योग्य मार्गदर्शन बांधवांच्या मदतीने येतं. पाच मिनिटं अजून वाढतील ना फक्त. मला सांगितले अल्कोहोलिस्टांनी निमसने की अरे नाही जमते मित्रा, जसं तुला दारू थांबवण्यासाठी तसं तुझं आयुष्य नाही तुला सुरळीत करता येणार आहे. तर का प्रयत्न करतोयस, का आटापिटा करतोयस जीवाचा, का प्रयत्न करतोयस त्या शेअरिंगवरती बसण्याचा? नको करू. नाही मला जमेल, नाही जमलं. स्पॉन्सरला फोन केला, म्हटलं पुरती फाटली, आता मला बाहेर पडायचं. मग त्यांनी मला 15 ऑगस्ट 2019 साली, मला चांगला आठवतो तो दिवस, जे हॉटेल होतं चाहतं आपलं तिथं, ते आम्ही त्या रविवार होता त्यांच्या रविवार, शटर खाली घेतला आणि शांत माझ्या आयुष्याची सगळी कहाणी त्याला सांगितली. तो कचरा सांगायला तयार नव्हतो. का मला असं वाटलं की आता मला ते सांगायला पाहिजे त्याला? का मी डिसिजन घेतला तो सांगण्याचा? त्याचं कारण हे होतं की पूर्ण हरलो होतो मी. परत विकीचा विकी शेड झाला होता, कारण चाहतं हॉटेल व्यवसाय, एक प्रतिष्ठा किंमत मिळाली होती, इकडे एक प्रकरण चाललंय, ह्यांना नाही जमलं मला जमल. दारू न पिता मित्रांनो आयुष्याची वाट लागू शकते, दारू न पिता. आणि ज्यावेळेस हा निर्णय घेतला तर तो निर्णय का आवश्यक होता त्याचं कारण सांगितलं की हे सगळे अस्ताव्यस्तता माझ्या आयुष्यात पुन्हा घडली तीव्र स्वरूपात. आणि ज्यावेळेस मी डिसिजन घेतला की माझी इच्छा आणि माझी माझं जीवन म्हणजे माझे विचार आणि त्या अनुषंगाने होणारी कृती, ह्याच्या पुढे मी एकटा निर्णय नाही घेणार, ह्याच्या पुढे मी बांधवांशी मार्गदर्शकाशी बोलेल आणि मगच निर्णय घेईन. त्या प्रकरणातून सही सलामत बाहेर पडलो, दारू नाही प्यायलो, हॉटेल व्यवसाय लॉकडाऊनमध्ये बंद पडला. ते 350-350 स्क्वेअर फीटचं हॉटेल, आणि तिथून डायरेक्ट मार्गदर्शकाने सांगितलं की रस्त्यावरती फुटपाथवरती लावायचा स्टॉल 4x4 लय अवघड होतं ॲक्सेप्ट करायला, पण ऐकलं. कारण मी ठरवले तू सांग मी ऐकणार. मला तुझं नाही पटत आहे, मला एका बांधवाने सांगितलं होतं की परमेश्वराची इच्छा, परमेश्वराची इच्छा, ही तिसरी पायरी म्हणजे काय? ही सगळी तिसरी पायरी माझ्या मनाच्या तयारीशी निगडीत आहे, मनाची तयारी. आता मी कार्यक्रम पुढचा कृतीत आणण्याचा जो काय कृतीचा जो कार्यक्रम आहे वहीवरती लिहायचं आहे, ते कृतीत आणण्यासाठी मी आता तयार झालोय. मला लिहायचं आहे ते. आता माझा भीती मला सांगते लिहू नको, तू काय घालडा वागलायस तू, कोणाला सोडलं नाही तू, चार पाय पण नाही सोडले, दोन पाय पण नाही सोडले ना, समजून घ्या मला काय म्हणतो. प्राणी पण नाही, हे पण नाही, कसं काय तू अहंकार म्हणतो? अरे तू चुकलाच नाही, लोक वडील चुकीचे होते म्हणून मी तू पित होता, तू नको लिहते. माझा अहंकार मला सांगते करू नकोस, माझी भीती सांगते मला करू नकोस. आणि या द्वंद्व युद्धात जोपर्यंत माझ्यासारखा दारोडा राहील ना, तोपर्यंत खऱ्या कार्यक्रमाची, खऱ्या मनशांतीची तो चवच घेऊ शकत नाही. माझं विधान कदाचित चुकीचं ठरेल किंवा काय मला माहीत नाही, पण हे माझा अनुभवातून सांगतो. जोपर्यंत परमेश्वर ह्याच्या पुढे माझ्या जीवनाचा पिता आहे,
जो कोणी मी मानतो इथं कुठलाच फोटो नाहीये, कोणच नाही इथं, मला माहित नाही तो कसा दिसतो, आजही मला नाही कळत तो कसा दिसतो परमेश्वर, पण तो आहे, त्याचं अस्तित्व जाणवतं मला. म्हणजे हवा मी जाणीव करू शकतो पण ती आहे, जाणीव होते मला ती, तसा तो जाणवतो मला. अल्कोहोलिक्स अनॉनिमस संघटनेच्या माध्यमातून तो माझ्या आयुष्यात कृती करतोय. मी बऱ्याचदा असं शेअरिंगमध्ये सांगायचो की अल्कोहोलिक्स अनॉनिमस ही माझी उच्च शक्ती आहे, पण कुठपर्यंत तिलाही मर्यादित केलं त्यांनी, दारूपुरती, दारूपुरती अल्कोहोलिक्स अनॉनिमस माझी उच्च शक्ती, बाकीच्या जीवनाच्या बाबतीत अल्कोहोलिक्स अनॉनिमसला एंट्री नाही, अजिबात नाही. पैसे मी मॅनेज करणार, कौटुंबिक नातेसंबंध मी सुधारणार, सामाजिक स्थान मी प्रस्थापित करणार, लैंगिक संबंध मी व्यवस्थित ऍडजस्ट करणार. तू इंटरफेअर नाही करायचं अल्कोहोलिक्स अनॉनिमसने, कसले हे डेंजर लोक बिंद शेअर करतात तुझ्या आईला, हे असलं काय हार्ड शेअर बिअर करत असतं वय इथं, हे दारू कुठे पिलो, कशी पिलो, कोणासोबत पिलो, कोणत्या ब्रँडची पिलो, आता का पित नाही, एवढं शेअर करायचं बस, एवढंच कार्यक्रम आहे हा, हे येड्याचा बाजार आहे बाकीचा. आणि तेव्हा कळलं की अरे मित्रा, जे तू येड्याचा बाजार म्हणतो तो शाण्याचा बाजार आहे. ते केलंच तर तू शाणा होशील, कारण तुझ्याकडे विजडम नाहीये, तुझ्याकडे शाणपण कुठे आहे? तू रोज प्रार्थना म्हणते जी परिस्थिती बदलू शकत नाही, जी परिस्थिती बदलू, आणि अशा परिस्थितीतील भेद झाले ते ज्ञान आम्हाला, ते ज्ञान नाही तुझ्याकडे. आणि तिसरी पायरी जी आहे, पुढच्या 7 मिनिटात मी 2-3 उदाहरणं सांगतो, अजून स्पष्ट होईल कदाचित, कारण आज थांबवायची तिसरी पायरी, आता परत अजून पुढचा 1 तास वाढायचा. की माझ्यासारखा मध्यपी एका बांधवाच्या अनुभव कसा ऐकलं, ते मला चपखल बसलेलं उदाहरण आहे की इच्छाने जीवन सोपवणं म्हणजे नेमकं काय असतं. ती एक माया, मी एकदा दारू पीत फुल मस्त आहे, मी हातात दारूची बाटली आहे आणि दारू पीत 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 असं चाललंय मंडई तुम्ही फुल टाईट. आणि समोर मला असं एक दुकान दिसतंय, त्या दुकानावरती असा बोर्ड आहे, सॉबरिटीचे दुकान. म्हणजे सॉबरिटीचं दुकान, आयुष्य एवढे प्रयत्न केले, इथलं कुठलं आहे दुकान थाटले नाही का, म्हटलं बघूया, काय हातात सिगरेट आहे माझ्या, हातात मस्त ओके नाही का, पीत पीत चाललंय. आणि तिथं तो कोण बसलाय मला माहितीच आहे ना, नंतर कळलं की तो परमेश्वर आहे. तो म्हणतो काय रे मला काय झालं, काय सॉबरिटीचं दुकान कसलं टाकलंय, तर माझी फाटली, तर मला कुठं सॉबर राहते, तर तुम्ही माझ्या सॉबरिटीचं दुकान, हा हे सॉबरिटीचंच दुकान आहे, कसे सॉबर करणार, सोपं आहे, तुझ्या हातातला दारूचा तो बाटली जी आहे ती माझ्याकडे दे फक्त, आता तुमच्याकडे द्या म्हणजे काय, ते माझ्याकडे सोपवते मी, बाकी तो तुझं आयुष्य सोपवतो, मी बघतो तू माझ्यावर सोपवते, बरं ठीक आहे चला चले, गॅरंटी आहे ना, अरे तू गॅरंटी बघता अनुभव घे ना बापा, बरं ठीक आहे घ्या. मी त्या दारूची बाटली त्या परमेश्वराच्या हातात सोपवतो आणि मी तिथून निघून जातो. 8-9 महिन्यानंतर मी परत येतो, आता म्हणतो काय झालं, आता काय दारूपासून दूर आहे, तुम्ही माझी बाटली घेतली, काय काम नाही, धंदे नाही, काय नाही, नुसतं भन भन पैशाचं काय आहे का नाही, काय दुसरं टार्गेटच नसतं माझं थांबल्यानंतर, पहिला पैसा दिसतो बाकी काहीच दिसत नाही, मनी बाहेर मागताय, हा मंटल येतो सगळे, ठीक आहे म्हणला, तू पैशाचं बोलतेस खरं पण माझ्याकडं अध्यात्मशिवाय काही नाही आहे. पैसा तुम्ही निर्माण केला लोकांनी, मी थोडीच केलाय, पैशाचे गुलाम तुम्ही लोक आहेत, मी थोडीच आहे, माझ्याकडे काहीच नाही देण्यासारखं, माझ्याकडे काहीच नाही घेण्यासारखं आणि काहीच नाही कमवण्यासारखं, त्यामुळे तुम्ही निर्माण केला तोच बस, तर काय करू काय नाही, शांतपणे जुना ती काय नोकरी मिळेल, जर काय व्यवसाय करत चालू कर, बरं ठीक आहे. व्यवसाय चालू केला, चहाचं हॉटेल टाकलं, चहाचं हॉटेल टाकलं, मी परत गेलो, आता आता म्हणलं काय झालं, दारूपासून दूर आहे सगळं झालं, आता काय झालं, हँडल नाही करते ते, सुधरत नाही मला तिथं, काय चिडचिड होती माझी, असमाधानी कमी येतोय अजून, आता माझ्याशी काहीच नव्हतं, आता यायला लागलं तरी कमी आहे, मी तसंच आहे. ह्याच्या पुढे त्या हॉटेलचा मालक मी आहे आणि तू त्या हॉटेलमध्ये मॅनेजर आहेस. हॅलो म्हटलं, हॅलो मॅनेजर, मी मॅनेजर, माझी मॅनेजर मालक विकी शेट, तर म्हटलं हा ते हॉटेल बघ, आता तू दारूची बाटली दिली ती, म्हटलं बरं ठीक आहे चालतंय, तुम्ही म्हणाल तसंच, हॉटेल व्यवसाय मी परमेश्वराला मालक बनवले, मी आता मॅनेजर म्हणजे मी आता नोकरी करतोय, स्वतःच्याच व्यवसायामध्ये जो मला स्वतःचा वाटत होता तो आता परमेश्वराचा झालाय, तो सांगेल तसं मला ते वागायचंय, आणि मी आता चालू केलाय हॉटेल व्यवसाय चालू करतोय, परत आलो 6 महिने, आता काय झालं बाबा, झालं की तुझं चालवतोय की आता काय, ते पैसे हाताळता येत नाही एवढे येतात ते, नुसतं भन लोक नुसता गल्ला भरतोय येडाय,
हो का, तो पैसा पण माझ्याकडे द्यायचा. आणि म्हटलं ह्याच्याकडे पैसे मी काय खर्च करायचा, सगळंच मागतोय हळूहळू नाही का. हे बघ तुझी दारूची बाटली घेतली सोबर आहे का नाही, व्यवसाय घेतला भरभरटीला आला का नाही, मी सांगल तसं करतोयस का नाही, मी तू मॅनेजर आहे मी मालक आहे. मग आता ह्याच्या पुढे पैसा खर्च करण्याआधी मला विचारायचं, म्हणजे तुला कसं विचारू. म्हटलं थिंक थिंक थिंक, आपला जो स्लोगन आहे विचार करा विचार करा विचार करा, तीनदा विचारायचं योग्य असेल तरच खर्च करायचा. मी आपल्या माझ्या खिशात अँड्रॉइड मोबाईल आहे 10,000 पैसे गल्ल्यात आहेत. आणि मी आपला गेलो, मला असंच तो मोठा एकदम LED लाईट ते MG रोडला दिसतं तो मोबाईलची शॉप यायला, म्हटलं ते बोर्ड लावलेला आयफोन आलाय 80,000 गाडी लगेच पाहिजेत. आता माझी इच्छा काय म्हणजे पाहिजेत. गेलो गाडी लावली, मोबाईल विचारला, मोबाईल दाखवला छान वगैरे. अरे त्याने टाकला थॉट, अरे विचारायचा विसरलास तू. म्हणजे तो कोणाला विचारू, म्हटला विचार स्पॉन्सरला. काय असा तर मोबाईल आहे स्पॉन्सर, म्हटला घर खिशात आत्ता आहे ना, येतोय फोन जातोय फोन, फोटो काढतोय, मीटिंग अटेंड करतोय ऑनलाईन, काय गरज आहे का मोबाईलची. नाही ना असं वाटलं मला, इच्छा निर्माण झाली, काही गरज नाही इच्छा. अरे म्हणजे ह्याला काय कळते प्रॉब्लेम काय, बायकोला विचारला, बायको पण म्हणते नाही गरज, आपल्याला घरचं भागवायचं आहे आपलं, नाही गरज. आणि तिसरा कॉल जो होता तो परमेश्वराला होता इनर वॉईस मधून, तर तो म्हणणार दोघांनी उत्तर दिले, आता माझे काय तेव्हा तेच उत्तर आहे माझं. मी तसंच निघून गेलो, नको आता मोबाईलची गरज नाही मला, मी आपला निघून बाहेर आलो. मी ऐकलं त्याचं, कारण तो पैसा त्याचा आहे माझा नाही आहे. ज्याला मी माझं समजतो ते माझं नाही आहे ते त्याचं आहे. तो सांगाल तसा खर्च करायचा आहे मला, आणि त्याने ते इन्स्ट्रक्शन दिलंय मला. अल्कोहोलिक सेवेसने बांधवांनी इन्स्ट्रक्शन दिलेले 12 पायऱ्यांचं फॉलो कर, त्याचं आहे ते इन्स्ट्रक्शन दिलेत मला, त्याने ते मला फॉलो करायचं. मी नाही घेतला मोबाईल, ऐकलं मी, कारण ऐकलं त्याचा फायदा हा झाला की लॉकडाऊन पडला, 80 गेले असते ते होते माझ्याकडे, म्हणून मी पुढचा खर्च भागू शकलो 8 महिन्याचा. नाही तर वाट लागली असती माझी, आयफोन तर परत रिटर्न गेलाच नसता, परत आलो 6-8 महिने. आता काय झालं, काय किरकिर किरकिर किटकिट किटकिट हिजे येईल, म्हटलं कौन बायकोची. अरे वा म्हटला किटकिट होते का. आईला म्हटलं हा आता माझी बायको तुझी बायको माझी बायको तर म्हणत नाही ना. आणि मी माझ्या मनात विचार आता त्याला, त्याला माझ्या आतलं सगळं कळतं ना, त्याला सगळं कळतं माझ्या आतलं. म्हटलं अरे तू आहे ना, तू नैतिक अधपतन झालेलाच एक पीस आहे नाही का, तू तू असेच विचार करू शकतो. तुझी बायको माझी मुलगी आहे, तिचं संगोपन व्यवस्थित करायचं, तिच्याशी जर अनैतिक वागलं तर मी काय करेल तुला चांगलं माहिती आहे, माझ्यात पावर आहे. म्हटलं काय करणार आहे, बघ असा अनुभव, तिच्याशी अनैतिक वागलास प्यायची इच्छा झाली की नाही, फाटली असते ना. तिच्याशी अनैतिक वागलास, भीतीग्रस्त झालास, अस्वस्थ झालास, कोणाला फसवत होता तू, तिला फसवण्यात होता पण तू स्वतःच फसवत होता, आठव. म्हटलं मग माझ्या मुलीसोबत तुझ्या बायकोसोबत मी सांगल तसंच वागायचं, तिच्याशी संबंध चांगले प्रस्थापित करायचे, तिच्याशी कधी तिला फसवणूक करायची नाही, की तिचं घरदार सोडून तुझ्यासोबत आलेली आहे लक्षात ठेव. ठीक आहे, सगळं छान चाललंय, संसार मस्त फुलत चाललेला आहे, मुलं बाळा झाली, एक काल्पनिक आहे अजून मला झालेलं नाही पण सांगतोय फक्त आपलं, समजायला सोपं व्हावं म्हणून. परत आलो 4 वर्षानंतर, आता काय झालंय, मद्यमुक्ततेचे 6 वर्ष सगळं छान चाललंय, आता काय प्रॉब्लेम. ते काय पोरं यार, मला टेन्शन आणि त्यांच्या भविष्याची चिंता पडली आहे, मला त्यांचं काय करिअर कसं होणार आहे, त्यांना कोणत्या क्षेत्रात टाकू मी आता, कोणत्या कला त्यांच्या जोपासू, त्याला स्विमिंगला टाकू का कराटेला टाकू का सिंगिंग शिकू का त्याला काय शिकू, मला प्रश्न पडलाय. अरे म्हणला तू अजून पण तुझ्या हातात घेतोय का सगळं ती मुलं. अरे वा म्हणे तुला पोरं झाली, माझे नातवंड आहेत ती, त्यांचं संगोपन मी सांगेल तसं करायचं, मी सुचवेल तुला कोणत्या क्षेत्रात टाकायचं काय करायचंय, त्यांना त्यांचं आयुष्य स्वातंत्र्याने जगू देत, कंट्रोल करायला जाऊ नकोस त्यांच्यावरती. आणि तू एक असा नट आहे की जे वर्णन केलेलं की सगळं तू पद्धत तुझ्या पद्धतीने सगळं लाईटिंग घराची डान्स कसा पाहिजे ऍक्शन कसं सगळं तूच ठरवतोय ना, इंटेरियर डिझाईनिंग तूच ठरवते, पोरांचं करिअर तूच ठरवतोय. अरे त्यांना का ऐका नाही त्यांचं आयुष्य, त्यांचं त्यांना जीव दिलाय ना मी, त्यांचा जीव निर्माण मीच केलाय ना, मी ठरवेल ना त्यांचं आयुष्य, कारण तू कोण आहे सांगणारा. म्हटलं ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं, म्हटलं मला काय ऐका ना माझं असतेच. अरे बाबा तुला जर तुझं अस्तित्व असतं तर तू दारू पिला असतास का, माझ्याकडे आला असतास का. म्हटलं ना बघ तुझं आयुष्य दारू माझ्याकडे दिलीस, तू दारू थांबली
पैसा माझ्याकडे दिला, व्यवसाय माझ्याकडे दिला, तुझा व्यवसाय पैसा व्यवस्थित तुला कसा हाताळायचं ते कळलं, तुझी बायको माझी मुलगी मी तुला सांगितलं कसं वागायचं, तुझे संबंध खराब नाही झाले, चांगले राहिले, तुमचं आयुष्य संसार फुलला, आता हे मुलांचं पण आयुष्य, अजून काय पाहिजे एखादा आरोग्याला, हेच तर पाहिजे असतं ना, सुख शांती समाधान ते सगळं मिळत होतं. आणि 8-9 वर्ष मध्यमुक्ततेची झाली, मी परत गेलो देवानीच डॉक्टर, आता काय प्रॉब्लेम आहे, सगळं छान चाललंय. अरे हे सगळं जे छान चाललंय त्याचा भकास वाटते मला, कंटाळा आलाय आयुष्याचा, मनच लागत हे तेच 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 तेच. अरे म्हणला 8-9 वर्षापूर्वी काय होतं तुझ्याकडे, आज सगळं दिलंय तुला, कंटाळा आलाय आयुष्यात, काय करू. म्हणे ज्या दिवशी मी तुझा पहिल्या दिवशी ग्लास हातातून बाटली घेतली ना, त्या दिवशी तुला एका कामासाठी मी ठेवलं होतं, त्याचं काम मी तुला आता सांगतो. 9 वर्ष आली ना तुला सॉब्रिटीची, ऐक. म्हणलं काय काम आहे आता मला, मला कंटाळा आलाय, तुला जर का अजून आनंद आणि अजून समाधान पाहिजे असेल तर अल्कोहोलिक सेनेविषयी जी 12वी पायरी सांगते ना, की हा संदेश इतर मध्यपीडितांपर्यंत पोहोचण्याचं काम कर, त्या कामासाठी मी तुला इतके 9 वर्षाले जिवंत ठेवलंय. आणि तू इतके वर्षाले मला सांगत होता माझं हे कधी होणार आणि ते कधी होणार, हे जीवन आणि इच्छा सोपवू नये. माझी इच्छा माझे विचार सांगतायत, तुला पैसा पाहिजे, तुला प्रतिष्ठा पाहिजे, आणि खरं जीवन काय आहे माझं, आणि माझ्या विचारांमधून कृती होते, कृतीतून परिणामांना सामोरं जावं लागतं. आणि नेमकं अल्कोहोलिक सेनेचा प्रोग्राम तिथे गाव करतो. माझे विचारसरणी बदलण्यासाठी मला अल्कोहोलिक सेनेच्या पुढील 12 पायऱ्यांचं आचरण करावं लागेल, जेणेकरून कृती चांगली होईल, कृतीतून परिणाम चांगले होतील, आणि परिणामांमुळे मला शांतता मिळेल. मी रेस्टलेस इरिटेटेड डिस्कंटेंट मधून एक हॅप्पी फ्री आणि जॉयस लाईफ, एक जॉय म्हणतो ना आपण, एक चांगलं आयुष्य जगेल. आणि जे तू मिळवण्याचा प्रयत्न करतोयस, पण त्याच्यात आटापिटा संघर्ष चाललाय, तो संघर्ष थांबतो. आणि ह्या कामासाठी मी तुला जिवंत ठेवलो इतके दिवस झाले. आणि सांग आता बाहेर जाऊन लोकांना की अल्कोहोलिक अॅनॉनिमस नावाचं एक मंडईमध्ये सॉबर्टी नावाचं दुकान उघडले, त्या कामासाठी तुला जिवंत ठेवलं. आणि मग मला कळतं की अल्कोहोलिक अॅनॉनिमसचा परमेश्वर मला काय सांगतोय आणि मी काय करतोय. मी काही आज ह्याच्यातून एवढं जाणवेल की अजूनही मी किती कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय इतरांचं आयुष्य, आणि अजूनही किती प्रयत्न करतोय की माझ्याच पद्धतीने आयुष्य चालण्याचा. नाही उपयोग होणार, नाही उपयोग होणार. वेळ झालेली आहे पण काय आता थांबायचं का ना, तुम्ही सांगा. अजून एक छोटस उदाहरण आहे फक्त, आता मग थांबतो. हा तुम्ही सांगा ना सगळ्या, की माझ्यासारखा मद्यपी अल्कोहोलिक्सच्या मीटिंगमध्ये बसलेला आहे. आता सगळे जसे शांत बसते तसे, आणि एक अशी छान खुर्ची आहे मला परमेश्वराची, तो बसला असता इथे, तसा बसलाय बघतोय सगळ्यांकडे. संदीपकडे बघतोय, नवीन आल्या तुषारकडे बघतोय, तो विचारतोय कसं वाटतं रे तुला आता मीटिंगला येऊन. मस्त एकदम, तो पाय असे धरतोय त्या देवाचे, रडतोय तो, वाचलो मी तुझ्यामुळे, तू मला अल्कोहोलिक सेनेचा मार्ग दाखवलास म्हणून माझं आयुष्य आज सुरळीत चाललंय. 1-2 महिने झाले काय ते, माझे घरचे आता शांत आहेत, ते आज शांततेची झोप घेत आहेत, त्यांना आज काळजी नाही आहे, चिंता नाही आहे. आज बीपीच्या गोळ्या बंद झाल्यात घरच्यांच्या, सगळं चमत्कार घडत चाललंय. तुझा मी आभारी, रडतोय तो बांधव. 90 दिवस झालेले, 1-2 महिने. बस बस, माझ्या उजव्या बाजूला बस. अरे माझ्यासारखा एक मिड टायमर आहे किंवा एक 5-6 वर्ष, त्याला विचारतो तुला कसं वाटतंय रे, ये इकडं. मला खरंच खूप छान वाटते, पण माझी एक इच्छा आहे की हा संदेश इतर मद्यपीडितांपर्यंत पोहोचवला पाहिजे. किती लोक आहे दारुडे रावेत मध्ये, गेला पाहिजे ना घराघरात, दारुडा असेल एक एक, बरं आयुष्य उद्धव. खूप चांगली इच्छा आहे तुझी, तुझी इच्छा आहे ना. हा बस बस, डाय वाजवलं बस. आणि एक ओल्ड टायमर असतो, कुणालाही गृहित धरू नका, फक्त एक आपलं उदाहरण दाखल. आता उगस ते इमेजिन करतात तो ओल्ड टायमर कडे लक्ष जात, त्याला म्हणतो कसं वाटतं बाळा तुला. तो ओल्ड टायमर असं वरून खालून त्या परमेश्वराकडे बघतो, इथे या खुर्चीकडे, इकडे दोघांकडे बघतो, म्हणतो त्या देवाला, म्हणतो तुम्ही माझ्या खुर्चीवर बसलाय कुठं तिथून. देव निघून जातो त्या मीटिंग मधून, काय बोलत नाही. मी असंच आहे, माझी गरज असती जोपर्यंत हात दगडाखाली आहेत ना, मग ते कामाचं ठिकाण असो, कुटुंबियातील ठिकाण असो, अल्कोहोलिक सेनेची मीटिंग असो, कुठलंही क्षेत्र घ्या, इमॅजिन करा. प्रत्येकाने केलेले, मी तर केलेलंच आहे, इथं सोडलेलंच नाही कोणाला मी.
जोपर्यंत माझी फाटलेली होती ना तोपर्यंत मी नम्र होतो भिजलेल्या कुत्र्यासारखा. जशी जशी सॉब्रिटीचे हळूहळू पर यायला लागले ना मी उडायला लागलो. आणि थोड्याच दिवसात मी परमेश्वराची खुर्ची घेते आणि मी ऑर्डर सोडायला लागलो न्यू कमरला मी टायमरला मीटिंग कशी चालली पाहिजे. परमेश्वर म्हणतो आता काय बोलणार मी, विसरलास तू तुझे पहिले 90 दिवस. अल्कोहोलिस्टांचा प्रोग्राम तो आहे की ती कृतज्ञता मला सतत सांगत असते की अरे तू कोण नाही आहेस, तू शून्य आहेस, तुझी असल्याची किंमत शून्य. ते कळेलच 6-7 पहिले जो कोणी शेअर असेल तो सांगेल. आणि मग कळतं की अरे कळत न कळत परी मी गरज म्हणून अल्कोहोलिक सॅनिटेशनच्या कार्यक्रमाकडे पाहतोय. काल का अल्कोहोलिक सॅनिटेशनच्या कार्यक्रमामध्ये आता मी माझ्या इच्छा व्यक्त करायला लागलोय का, आता मीच परमेश्वर म्हणून जगायला लागलोय. ज्याने त्याने ओळखावं. थँक्यू.